परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करावे याबाबत सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती परभणी यांच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की परभणी शहराच्या वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अनेक दिवसापासून साफसफाई न झाल्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे. पुतळ्याचा रंग फिकट झाला आहे. तसेच या ठिकाणी असलेले कारंजेही बंद झाले आहेत. हायमास्ट दिवेही बंद पडले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येत्या 19 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यापूर्वी या सर्व बाबींकडे गांभीर्याने पाहून परिसराची स्वच्छता करून सुशोभीकरण करावे अशी मागणी समस्त शिवप्रेमी नागरिकांनी केली आहे. जयंतीनिमित्त शिवराज पुतळ्याजवळ शिवजन्मोत्सव करण्यात यावा, तसे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा राजे संभाजीचा पुतळा बसवण्यात यावा, तसेच महानगरपालिकेने फक्त एका वर्षाला छत्रपती शिवरायाच्या सुशोभीकरणाचं काम केले जाते, पण एक वर्षभर असंच काम चालत राहावं. आणि जयंतीच्या निमित्त जे जे काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमात सुद्धा प्रशासनाने सहभाग घेऊन प्रत्येक ऑफिसमध्ये सुद्धा छत्रपती शिवराय जयंती साजरी करण्यात यावी आणि त्या ऑफिसमध्ये करणं हे बंधनकारक करावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढावेत. मग याकरता आज या ठिकाणी एक बैठक झाली आणि महानगरपालिकेला एक निवेदन देण्यात आलं. तसंच उद्या सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांना हे सर्व शिष्टमंडळ भेटणार आहे. आणि या छत्रपती शिवरायाची जयंती एक संघ गेल्या वर्षी त्यांनी टाकून दिलेले आहे. राजू कर्डिले, स्टार न्यूज, परभणी.